कृणाल म्यूजिक कंपनी सादर करीत आहे ईश्वर माळी प्रस्तुत तुफान विनोदी नाटिका शहानाले भेटना दीड शहाणा। शहानाले भेटना दीड शहाणा यातील कलाकार श्री अशोक चौधरी सर वंजारीकर, नाना माळी, नवल माळी वंजारीकर, अशोक माळी पाडदीकर, संगीत साथ हिरालाल माळी धरणगावकर व संजय गुरव कापडणेकर। ऐका शहानाले भेटना दीड शहाणा। राम 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 सकरम भो काय वो बेटा रे तैयार नहीं तो आते देखा आते तू माया पाते करता की काय माया पाते करता की भो भाई जो जनते ना काम धंधा मत हो गुंगरा आठ दिन जा तू नहीं मनी बेट नहीं बेट नहीं मैं मत आते हो दाखल पन्ना अपना मित्र है। हाँ या ना कहीं सुख दुख ने गोष्टी विचारू पन तू आते बेटा ले सुधा तैयार नहीं भो पोरस वोरस माया जाया माट के गया अरमान बल तो वाइट हुई भो कस परिस्थिति खराब हुई जाते गई रे पहले सारखी राय नहीं शाला मजा उत्तम भाऊ बाप रे अपला अक्का पोरस मत तू श्रीमंत होता मत तुंदरला ने तो तीन जोड़ा चाले मा बटस मा आम्ही कैनन भाकरी लो उतको निभाशी भाकर ले तू नी पुई रे भाऊ मंग रो रे पण आता काय तास राय नहीं भो भाई आता काम धंदा ले जाना पड़ा राज भो काय राज सकाळी दुपार नी तीसरा पार व संध्याकाळ वस परिस्थिती आहे मान बरं जाऊ दे आते मंगला पस्तावा करीन काय फायदा आहे का ते मी काही मार्ग काढूत ना आपण अरे हिम्मत चेत हिम्मत करे मरदा तो मदद दे खुदा खुदा काहीतरी मार्ग काढूत आपण काय करशी बरं सांगतो आता तू डोका मा काय विनत सांग मग डोका मा काय विनत मी सांगतो बाहेर गाव लिंग घेऊ चला आपी बाहेर गाव हा मग काहीतरी उद्योग देखूत बरोबर आहे सुरतले लोक इराक असेल जातस काही लोक अहमदाबाद जातस काही बडोदा जातस काही मुंबई जातस काम नाही काय लाज आपले पोटली सन काय हो जटे पोट भरीन ते गाव काही हरकत नाही बर मग असं करू आज आपले निघणं तर काही शक्य नाही संध्याकाळी तू घरवाली ना मी तुला समाचार ले मला गरजा सुमीमन घरवाली सांगसू त्या पोरसोरस व्यवस्था लावसू त्यानंतर आपण कालदी जनते बीडी आली सर निघू कालदी सकाळचा 8 वाजता आपण तयारी करू तयारी करी सर बिलकुल रेडी राहा बर मग 8 वाजता तयार आहे बर का काव मी काय म्हणस म्हणत काय म्हणतात जी तुम्ही काय करणे तू काय नाही भाई उठनी सुट्टी का उठनी सुट्टी काय कहो भी देखा ना काय हातमा उखेज राहत हातमा उखे आपला इज राहत मुसाय काय करू मग काय कुठे राहती हो तू काय कांडी राहती हो माझ्या थोडस दाय होते ना ते दायल्या ते कुठं म्हणजे पापड बनाव ना परती तुमले काय यश होते ना मातलं हा उडी ना पापड बनाव मग ते घाण बिन काढणे फोत्रा काढणा गण काम राहत आपला पोर कथा जायचे पोर झालेत माय फिराले मी डायरेक्ट आते काल दी दूर दौरावर चाललो मी डायरेक्ट हा कुठे जाय राहत तुम्ही 6 महिना याव नाही 6 महिना हा जाव तुम्ही 1-2 दिन राहत असं घर पेत असलं घेत तुला खोट वाटलं मग तुम्ही का चित लागे असं म्हणा शेग व तो सकाराम भुवन जोडीदार तो मी आम्ही दोन्ही लोक देशवर चालून जाते देशवर मायव हा कधी नेन काय नेन आता लगेच उठे उठून आते या गाव ना माले आणि बिडी उधार भेटत नाही पान उधार भेटत नाही दुकानवर उधारी भेटत नाही काय करीन कस काय राहीन माणूस मी घर मा कस कसा काढू तुम्ही चालना थांबले सोडी सन पोर सोर 4-5 पोर मी 4-5 रुपया को पैबिली सन तुला दी जासो हा त्याला मग तू भागाड काही मजुरी कांडन काही बिकर दयन वयन करी सन पोरस ना भागाड तू माय व माय तुम्ही चालनात कुशल आहे मला सोडी सन मग नाही का आता कस कस काय करस माटे राही रे तू भी बटशी मी भी बटसू कस काय पुरे पडी किती वाजता व्यस्त जाय ना तुम्ही सकाळचा 8 वाजता मला भाकर टाक दे सकाळी 8 वाजता मना बटलो ते कपडा लत्ता धुई टाक जो इस्तरी मारी दे जो हा बर का बर मी काय सांग तुमले नेमन जाय जा दुनिया चांगले राही नी नी खरे गाड्या सो नेमन समाजा देख तुमले काही समजत नाही तुम्ही पार सिटी मा चालना देखाल घेत असाल घर सोडू विचार वाटत नाही बाई ना या मन्यारा जीव गुतस खरे नो पण कद लोक कद लोक जीव गुतारीन मी माणूस तू काय काळजी करू नको मी नाही काळजी बिजी करत तुम्ही आली तो आपला पोरे आहे ना समाधान तो वाटते की तुम्ही आली नाही मी तसं 1-2 महिना मग कार्ड दिसू ना फोन फोन दिसू नाही तर मग तुम्हाला पत्ता द्यायच्यात माय शिकेल सुकेल छे मी ज्या सुधडे लागलं तुम्हाला ठिकाण पत्ता कोडे काम धंदा शेत लोक येतो कधी सिंधीची बटा नाच पाडी नाही हो माय हा शहर मध्ये केली काही नाही मोठ्या मोठ्या गल्या मुंबई मान त्यान सुरत मा अहमदाबाद मा नकोच पाहिजे व मी तुम्हाला नकोच पाहिजे ना येव 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 नाही सांगू तर तरी मी तसंच करा खेळाने बाई तुला सांगी राही तू कधी चुकायनी तर झाली मुंबई मग कधी दौडी जाशी नाही ना बाई मी तुम्हाला पटतच नाही ना
नाही व असं नाही, पटत नाही. नवरा बायकोना जोडा आहे आपला, एकमेकले आपण कवी एक सुख दुखले आपणच काम पडणार आहेत. बर जाऊ दे, तू न काम तू कर, मला सकाळचा 8 वाजता सगळी तयारी पाहिजे. सकाळले नाही बाई, मी आताच तुम्ही 5 भाकरी टाकी देस. या 5 भाकरी तुम्ही आता जाताना खायले जा स्टेशनवर, तडे जा तडे खायले जा. आणि ज्या उरतील ना 2 दिन का बाद शिवायत ना घरने भाकरी, तर भाकरीच म्हणा दिस माय. खरंच कितला प्रेमची म्हणा भाकरीची बी काळजी. मग नाही का तुम्ही काळजी करून काळाची वगैरे काळजी करसो मी. बरं देख बाहेर निघा नाही मी नाही जाऊ. काय ना 7 वाजण कावड बंद करले, कोणी कितलं बी काही सांगितलं कावड उघडा ना नाही. माय मी एवढा उंदीरले बी आस लोक काही चांगला नाहीत. बर का बर चालत का माय तुम्ही मग जा मग. येस मी हा सुनंदा काय म्हणतस का बारे राम. एक काम धंदा कोणता बाहेर गाव चालत म्हणत. काम धंदाले बाहेर गाव? हा. आणि गाव मा काही उद्योग नाही का? गाव मा काय करस, 17 महिना लोक पैसा देतात ना लोक. हा पण कार बारी आपलं लग्न आता 99 वयल शे. हा तुम्ही देशवर जे राहणार आणि मी एकली राहू काढे. नाही मग तिकडे जर लाईन पटगी तर तिकडे खोली करलीस ना आप का चिंता करस तू. तर नाट राहू मी एकली. हा देखा माय तुम्ही चालण्यात पराय गाव आता घर सोडे अंगण देख ना तुम्ही पहिले पहिले चालणार. आणि ते तर ते म्हणे एकली चित बी लागाव नाही आठे. आता म्हणता कोणी चाव्याला बोलायला नाही आपलं काही लेकरू बाई नाही किंवा ते मग घुंगरासू. आपला शेजारले नाही का माहित नाही ईश्वर भून त्याच ना घर जाय बटो कविता वाईने शे ईश्वर भू ये त्या आहेत काय आपला घर ना माणसं आहेत त्या. हा कविता त्यांच्या सोबत जा दसू लागे पैसा उठाले ते ताई ईश्वर भून माय त्याच ना बटो. हा बर कार बारी मी काय म्हणस तुम्ही कोणत्या गावच्या राहत कामले? हा कोणता गाव चालणार म्हणतो? जिकडे तोंड फिरण तिकडे लिंग सुद्धा आम्ही आता व माय व हा थांबतो नाही आमले या गाव मजा. जिकडे तोंड फिरेन तिकडे नमून राजी. बर काकार बारी म्हणार का विश्वास नाही माय तुम ना विश्वास हो विश्वास तर गैराय तुनावर पण काय करे मना तर जावाना विचार नाही होत पण तू म्हणे जो जोडीदार आणि तू करा भाऊ तू म्हणे चाल सकाराम भाऊ आपे जाऊत म्हणे. त्या तू कराम भाऊजी देवेत का तुम्हाला बरोबर मस्त आहे मग जोड तुम्ही वाली देख नमून राजे बर मला काय हुरू हुरू वाटर आहे ना. देखा तुम्ही तर माणूस नाही जात शे मी तर बाईन जात शे तुम्हाला अपेक्षा म्हणा जीव तुम्हाला धाडाल वाटत नाही किंवा तुम्हाला धाडो बाबा बाहेर गाव असं. मग आता काय करू काम धंदा चालणार नाही धाडा अंको त्या भाऊजी त्या म्हणतील तुमले. हा भो तुम बाई बोलतील लाडकी तू बाईन ऐकून शे बाईने नाही सांगताच नाही सांगाल ना तुम्हाले पोर ना ऐकली तर जाणू तुम्ही तेच ना मग तुन दप्तर जमा आहे जाणू. पण देखा जा तुम्ही पण काहीतरी पत्र घेतर टाक द्यात माले. मग फोन कर दे सुत ना गोपालांना नाडे. जोपर्यंत तुम्हाला पत्र वगैरे काही येणार आहे तोपर्यंत तुम्हाला मगायला जीव राहीन बर म्हणावाला. बर मग तुम्ही भाकरी टाकेल का 2-3 शेत 3 भाकरी पडेल. लय 3 भाकरी बांधते या 3-3 बांधू का? बांधे. बर देखा याल्या या 3 भाकरीला तिखट लोणचं वगैरे कांदा सर्व से नेमन. बाकी कार बारी नेमन जा नेमूनच जा सुत ना बाई मला तर घर सोडू असं वाटत नाही पण जाई राहिन ते काय वस ना काही नाही झालं. जा आता काही जीव गुतांड का मन मा शेते ईश्वर भवंत तेच ना घर राज्य असून मी राखी. तेच ना घर राज्य आहे चांगले राज्य. राम राम. हो तुकाराम भो. राम राम. राम राम इग्या जाय का? हा बापरे मी तर कवडे तयारी करी पटेले भाऊ. बर मग न्यारी बी बांधलाय न मी 3-3 भाकरी बांधली बाई. काय काय ना तू काय नाही नुसती भाकर बांधली ती भाकर. हा अरे खरे पंग राहत राहिले कपडा लत्ता मी 2 चादरी ली टाक्यात 5 भाकरी लिहिण्यात 2 ड्रेस ली टाकात. आई चादरी ते गरज राहू द्या. हा काम धंदा लागला तर बरं संध्याकाळची भाकरी काही गरज. अरे नाही रे काका बायकासले वचन दिल जे बाई ते असतील रे आपले. नाही तर चपल्याची तयारी करतील त्या. हो काय चपल्याची तयारी करतील. शाबास पांघरू लिहून नका तुम्ही. मी तर फुल तयारी म्हणेन बाईले आश्वासन भीती टाका मी 6 महिना येणार आहे. 6 महिना नाना भाऊ तुम्ही यायला ना मग येतले समायसन लिया येत नाही. हा ना मग का तो म्हण भाऊ तुला एवढं सापोरा दे किरायना
तुमले माहिती नाही आमनगर मजार मात तोंड घालस मजार मात तोंड घालस वय नाही तू जनतेनगर त्यातली माहिती राह सांगू दे चावीस राहणं तसे उन्ही बाहेर तुम्ही हुशार शे तसं तुम्ही भाऊ हुशार नाही ना हुशार नाही येळा देख राहणं तो जीवन दोन चार दिन माडीस मग सुद्धा बेपत्ता हत्या सापडता सापडी देत म्हणत आग शेवटला ते लग्न होतं त्या लग्न मग सापन हत्या मला ईश्वर म्हणून मांगला खोली मा बटेलो तू तुम्ही बोट डरी करलाय ना असतील त्यासले देखा भाऊ तुम्हाला भाऊला देखा पाच भाकरी दिलेत बांधीस उडीत ना पापड मस्त खुळा बना दिल छे कैरीन चिऱ्या सगळ्या मिरच्या ने भज्या या सर्व बांधले दिस पद्धतशीर जाय जात बर मग जामनकार बर टाटा बाय बाय टाटा टाटा सकारम भो आता पाय चालस एसटी कन चालस का रेल्वे कन चालस भो हो पाय पाय आता ते गाव नाला आडे बाकरी खावून काम मोडलं का हा झालं पहिलं काम तेच करा पहिले पोटो बांध मग मी ठेवतो पोट मा पडणं म्हणजे कितला का दूर पाय पाय आणि पेवाले बी साधन शे जरा वाईर आहे ना मग आपण असं करू आटे बटी जाऊ आटे जाणणी सावली बी जराशी बट तर मग बटी जेवता बसा का रे तुले तिने येत का भाकरी आपली कमी का आपलं इथलं लागत नाही तुम्हें इथलं अरे एडा दोन टाइम न लेवा ते आपले जर आते खाईले ना मग संध्याकाळी बोंब पडी जाईन रे आतेने सान बाग नि गण चांगले बर जाऊ दे मना पा पाच येतील पाचन तीन आठ भाकरीस मग आपले दोन जण लेवा ना संध्याकाळी चालेल ना आपले काय लागत कोणती बहीण माय म्हणले बट मग या भगवान ल्या काय करवा माले जाऊ नशे जळगाव पण मी रस्ता आहे बोलाय गु आता अडे या दोन जण झाड खाली पडेल ती खिराय ना हा मोठं झाड खाले आता मी जास आणि इसले विचारस विचारसन मी या रस्ता सांगतीन मग मी तदंत आता निघ जासू राम राम हो अप्पा राम 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 काहो बसनात अस बर माले जळगाव जाणं आहे बापू जळगाव बर मी असं म्हण कोण जे तुम्ही मी मी सुरतले आहे ना मोठी कंपनी आहे बापू बापरे तुम्ही वाली नाही आम नेणी मी त्या कंपनीना मॅनेजर आहे मॅनेजर हो बापरे मॅनेजर भैया काकान पायामध्ये एक चप्पल कोणती एक चप्पल कोणती रे भैया टोपी तिरपी घालायची म्हणजे मॅनेजर अरे तिने माय भाऊ मॅनेजर अरे भाऊ तुम्हाला असू नका येऊ द्या मी जो आहे ना मॅनेजर आहे ना रस्ता जरी येताना मला चोरसनी आळायली मला कपडा काढली द्या चपल्या काढली द्या भरून आणा टाईम मग तर माते त्या चपल्या दुसऱ्या सापडण्यात त्या चपल्या सोडी सांग पैग्यात मग एक चप्पल कोणती एक चप्पल कोणती ती घालली ती आणि कपडा बी उतरली जात एक फळ चड्डी कोणी फाटेल तुटी ती घालली ती आणि शर्ट बी घालली सकारम भो हा म्हणाल काही पैसा लागतो आपले काय करेल कोणी कळ आपले काय करायचं नाही ना मी मॅनेजर आहे तुमले काही असं मजाक वाटू नका द्या तुमले जळगाव जाणं का हा बापू मला मार्ग सरळ दाखल दे आठवून आहे ना हा डायरेक्ट वागतुकी वागतुकी दही दुलं दही दुलं आणतात आमदगार दाल उतरी या आमदगार तटून भोकर 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 तर असं कानडदा मार्ग सीधा जळगाव तोच मार्ग मार्ग म्हणजे सोपा आहे असं बरं मग मी जाऊ बापू अरे सीधा मार्ग दाखवताना रे इथला फेरामा मार्ग दाखवला होईन भैया लोकसल्या असंच करणं पड सांगा बापू तुम्ही शानात असते काय नाही ते रन मला टाकी एकच पडी काकी आता हीच मार्ग आहेत ह्या जो आमना रस्ता नावडा गायला खराब होईल रस्ता बेकार शे उलट आपण तुमलं कोणी बरं मग बापू जायचं असं करा मग मुशीतून डायरेक्ट धरणगाव निघा मुसळी हा मुसळी ताई धरणगाव धरणगाव धरणगावतून बांबोरीवर लागला एरंडोल निघा एरंडोल हा एरंडोल कडून पिपई गोठा इकरन ते काय याकडून असं नीटच निघे सर पद्मालय मार्ग चांगला रस्ता एरंडोल पद्मालय मसावत आणि तठून मजा आहे गाव आणि पायदी लागत नाही का मदमा नाही ते पायदी टई जाईल पडी असते जायगाव ना काय दूर पडी पायदी टई जाईल असं आहे का पायदी पायदी लागतच नाही मग जाऊ मग मी हा बरं मग भाऊ या मग बलता उपकार द्या हा मग मार्ग दाखल का माम नसे ना काही माणूस की तुले का बरं भो चल दूर ना इथला सुरत ना माणूस ना चल इथलाच कंजूस दोन्ही पैकी एक ना बी जबानले जुलो नाही काका झाला आपल्या भाकरी होत्यात कमी मी काही बोललो नाही
तू इतला दयावान छे इतला पुण्यवान छे ना बलव देले मन तू जीव ये मी कसल म्हणू बलव तू भाई। अरे वाट सर उना त्याले दोन घास खाया से बोलना पड़ा। अरे तो क्या करज बटी जाता का रे। अरे बोला कहो मैनेजर साहेब कहो मैनेजर साहेब बोला बोला आता है आता है आता है आता है खाया है तो रस्ता तो चुकना नहीं रस्ता नहीं 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 मुद्दा रिकॉर्ड से बोला पका तुमने जे बोल दोन चार घास खाई ले वाड़ा मग बस बापरे हाउ बी डोकावर ना दिख भूख्या चार दिन जाए मना पोट मानना कर नहीं भाऊ बापरे मास कर आते आपण बोलले पण पशिले चालतं भाऊ जिले दादा जे जाते ते दुआ भेटे ना आमले या मिरचीन भाई कोण दिस वा वा काय मस्त बनले दिस पापड कोण आहे पापड पण करणार आहे असं कधीच खावल भेटेल नाही बसा वा वा चांगले उठले टाकरा ना आपले बरं मग अप्पा मस्त पोट भरण तुमले भगवान चांगला आशीर्वाद देव आणि तुम्ही चांगला सुखी समाने राहो तुम्हाला घर मग भगवान ने बदबद दी देव बोलता तुम्हाला उपकार घ्या या गरीब असले तुम्ही खावाड बर मग जास्मी बर 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 बापू तुम्ही एवढा उपकार करत मनावर या मनापा 8 रुपये आहेत या 8 रुपये तुम्ही लिहिल्या मी जास्मीत जेवण नाही इकत नाही रे भाऊ म्हणजे दान धरम काय लिहिले का दान धरम इथला काय मिरचीन भजे सुद्धा काय मी काय सांगास तुमले बाई आमले भोके मार राहणार तुम्ही झगडा ना का तुम्ही लिहिले ते 8 रुपये मी पैसा घाबर दिला ना तुमले तुम्ही मला जेवाला बोवा बरोबर का बोई तुमले इकत जेवण म्हणसन लिहिलं असं नाही हे तुमले प्रेम म्हणसन दिला ना मी मन पाप पैसा भरपूर काय हरकत नाही 12,000 इस काय घेत नाही या जेवढा केवळ लिहिले चालले ना आपले काम पडी झालं पुढे खर्च पाडले नाही नाही 8 रुपयात बरं लिहिले हा जास्त काका 8 रुपया इन भाई बडे भाकरी चेंदे या चेंदे पीर ना तो बरं मग नमस्कार बरं बरं या मग तुला नाही म्हणू काका सटले बाईजू बोल बापरे आप काय आन गुरात्र आपला तोडले बी जुळलं नाही त्याला जेवये बी बोलला नाही तिने बाई ना डोर काय माही सुटेल का ताई उन काय उन बाप बट असत तिने बाई ओढला बलका चालू करा गटागड गटागड पापड ना खोडा बी मिरची ना बजा बाई बडे चक कर दिल त्याने आठी बाकरी बोमला येत ना बापरे मन झालं त्यान सारखा खादोड बी देखा म्हणजे कोठे दिडी ना मार दी ना म्हणजे बर जाओ दे चकारंबो तो चालला गया 8 रुपया दिले मैया ना वाटा कसा पाडणार 4 रुपया लय भुजाव देतात वा 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 4 रुपया मने 5 भाकरी होत्यात मी 5 रुपया लिसू आपली भाषा काय करून लिंगताना कशी भाषा आहे कितला बी आपली पैसा कमवत तर नेहमी नेम लेवाना आता मने 5 भाकरी होत्यात ना अरे मने बी 3 भाकरी होत्या नाही भाऊ असं नाही चला आपले 5 रुपया पाहिजे नाही मी 4 रुपया तुले 3 रुपये उचलना आहेत का नाही भाऊ 4 रुपया नेहमी नेम पाहिजे नाही भाषा देख रे जीवर येलपणा काय कर रहा ना तू असं कोण चालाव आहे का तुले जर पटत नाही न्याय लि चल गाव मा जाऊ काय चल गाव मा चल गाव मा चल ना मा राम राम जी राम 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 देखा आम्ही एक न्याय लिहि सन येले तुमना कडे न्याय हा तो न्याय जण एक ताटे में खाणार तो न्याय निवाडा तुम्ही कर द्या हा का हो हा तुम्ही कोण गावना आहेत आम्ही माडीज गावना आहेत माडीज हा बर आता कस काय म्हणत तुम्ही आम्ही पोट भरा ना येना मा नीटजिंग युद्ध बोल निजर विचार करली ना अच्छा दोन बी फटिंग हा अभी उद्योग करत नाही मी भी काम करत नाही गाव मऊ धारकून देत नाही म्हणतात चला भाऊ उद्योग ले एकनी 5 एकनी 3 भाकरी बांधली न्यात गुरु गुरु रस्त्यावर गुरु भेटना त्या काकानी बट्या भाकरी बोमला दिन्यात बरं बोमला तर बोमला भानगडला या ना मा 8 रुपया दिनात अते अहो भाऊ म्हणत मने 3 भाकरी होत्यात मने 5 होत्यात अते सांगा तुम्ही जेने भाकरी जास्ती त्याला पैसा जास्ती नको का हो बरं देखा भाऊ तुम्हाला न्याय करणार आहे माले बरोबर तर देखा तुम्हाला सांगस मी तुमने भाकरी 5 बरोबर ना या जीवाने 3 खाणारा तुम्ही माणसं कितला 3 बरोबर तुम्ही 2 हो तो एक गडी भेटणार तो मॅनेजर मोठा कंपनी ना मॅनेजर बरं 3 जण तुम्ही खाणार हो बरं मग असं करा तुम्हाला वाटा पण पैसाच ना हा हा बांगलेस ना काही मजा नाही हिशोब म्हणजे हिशोब कर द्या घरून लिंगताना कितला भी पैसा कमवत नेहमी नेमले असत म्हणे भो बरं आता 1 रुपया झाडे जीवर दिलाय ना जीवन कुशल आपण जर जेवायला बसणं आणि जर कुत्रा होणं
आपण त्या कुताला बाका टाक. अरे मी तेच सांगी राहिन तू नो येले. तुम्ही माणूस जेवाडा मग कितला पुण्य लाभ ना तुम्ही. पुण्य लाभ ना आपले. आणि 8 रुपया कोणता तुम्ही पांगळ करा ना. अरे काय माणसं नाही आम्हाला नेमन वाटा कर द्या. त्या तुम्ही नेमन वाटा कर द्या. अरे का मी असा माणूस आहे. मी कोणावर काही अन्याय करत नाही. बरोबर तुम्हाला जो न्याय तुम्ही जे करजा ते मंजूर आमले कारण मंजूर. मी जो न्याय दिसू तो तुम्हाला मंजूर करना पडेल. मंजूर मंजूर आमले मंजूर. दुसरी गोष्ट एक हाय गाव तुम्हाला माहितीये का कसं आमना वंजारे गाव मासा न्याय से. मी जो न्याय करा तो तुम्हाला जर पसंद नाही पडना आणि तुम्ही जरा जर परत जर नाटक जर करायला लागणार तुम्हाला दोन शाडे खोल मागायची कुम चार तीन लोक नाही हो नाही सांगा तुम्ही आमले मान्य हो करू का न्याय. देखा बरं तर देखा माता 5 भाकरी तुने वाल्या 3 भाकरी अजीवान्या खाणारा 3 जण माता वाटा असा पाडस 5 भाकरी तुने वाल्या 1 भाकरा 3 तुकडा कर वास्तविक 15 तुकडा तुने वाला 15 तुकडा बरोबर आपले पटला वाईबोट बरोबर न्याय 15 तुकडा म्हणा बरं भाऊ तुने 3 भाकरी 1 भाकरा 3 तुकडा 3 त्रिक 9 बरोबर पटना का नहीं बिल्कुल हिशोबले म्हणजे हिशोब बर तुम्हें 15 नहीं आ भाऊ ना 9 कितना जाहत 24 तुकड़ा जाहत. हाँ बरबर 24 तुकड़ा जाहत. मग खाणारा 3 जण येतस. एक जण ने 8 तुकडा खातात. बरोबर ना 8 ना पाडा लेना पडिया ते. तुमने 8 तुकडा खातात. या भाऊने 8 तुकडा खातात आणि त्या जीवांनी 8 तुकडा खातात. 8 त्रिक 24 मग तर बरोबर वाटली होई की बरोबर जाय का नाही. पैसा भी हिशोब करी दे काय झालं मग काय हुशार होता हिशोब करी 8 रुपये दे गया मग तू बरोबर बरोबर जाय ना 8 8 तुकडा खातात तुम्ही बरोबर. या भाऊने भाकरी कितल्या होत्यात. या भाऊने 3 भाकरी 3 भाकरी आणि तुकडा कितला जातो. या भाऊना 9 तुकडा 3 त्रिक आपला 3 त्रिक 9 3 त्रिक 9 9 तुकडा जात मग 9 पैकी 8 तुकडा हाऊ खाई गया. अरे हा बरोबर 24 तुकडा होता मग ते मग 8 8 तीन जण असले वाटा पाडत या ना 8 तुकडा हो काय गया. मैया ना किती तुकडा उरना. एकच तुकडा उरना. मैयाले 1 रुपया दे आणि 7 रुपया तू लिले. वा वाले वतन द्यायले वतन द्या कसा हजीर आहे ना. वा वा खोट शिकाव बाई भाषा अशी होती पहिले का पैसा निम निम लेवानी. देखा मी पहिले काय बोलू जो न्याय मना कर होईन मंजूर करना पडेल. तू मंजूर करी तू किसान चाटी लेनी काम करा की मंजूर करना पडेल. भाऊ तुमने जर मान्य नसीन तर लागिता हो न्याय गड्डा मा जाऊ द्या आणि आई समोर ने खोले ना या खोले मा घुसा तुम्ही. नाही नाही आमले मंजूर आहे. आमले मंजूर आहे. चल निघा मग चालू दा मी आधी आठवण.